नमस्कार नमस्कार. तुम्ही सांगा वहिनी. माझी मिसेस नीता विनोद कारंडे. हा, तिचा स्वभाव एकदम शांत मायाळू मनमिळाऊ आहे. ते मनमिळाऊ तर शब्द पाठक या कार्यक्रमामुळे, कारण ती आम्हाला एकमेकांना समजून घेते. एकमेकांना, आम्हाला एकमेकांना, घरच्यांना, सर्वांना. बर, आणि कुठलं फंक्शन वगैरे असेल तर उत्साहाने एकदम एक्साइट होऊन करून दाखवतो. हो का? म्हणजे बर्थडे वगैरे असेल मुलांचा, माझ्या भावाच्या, वडिलांचा, सर्वांच्या बर्थडे आम्ही एकदम जोरात करतो. म्हणजे ऍक्टिव्हपणाचा असतो. ऍक्टिव्हपणाचा. हो का? बरोबर. आणखी काय तुमचं ध्येय काय? आमचं ध्येय आता हेच आहे, दोन मुलं आहेत माझी, त्यांना व्यवस्थित लाईन वरती येऊन व्यवस्थित हे करतो. वहिनी तुमचं काय स्वप्न? माझंही तेच. आता शिक्षिका आहे म्हटल्यावर मला शाळेमध्ये चांगला जॉब एक मिळावा हीच इच्छा आहे, आणि दोन मुलांचं भवितव्य व्यवस्थित घडवायचं. इतक्या शिक्षिका म्हटल्यानंतर कितीतरी मुलांची भवितव्य घडवण्याची जबाबदारी आहे तुमच्या. आता या पुढच्या खेळात वहिनी किती बक्षीस मिळवतात तेही आपण बघणार. वेळ 1.5 मिनिटाची आणि पहिला क्ल्यू, चपो पाळ. कुठे सांगायचं? मी के सूर शब्द केरसुनी. केरसुनी. 20. सर गॅस लायटर. गॅस लायटर. 25. शिलाई मशीन. 30. 35. कारीगार पी पीचीच. 40. कारीगारन पीचीच. 40. रंगपंचमी ची पिचकारी. कारीगारन पीचीच. कुठे? 5, 4. अभिनंदन. शेवटची 4 सेकंद राहिलेली असताना वहिनींनी ते बंद पाकिट शोधलं, त्यामुळे वहिनींना 1000 रुपये आणि ते बंद पाकिट मिळालं. अभिनंदन. आणि भेटूया आता लगेचच आपण नाईक वहिनींना. नमस्कार. वहिनी हळू का बोलतात? घाबरल्या. कोणाला? मला. काय वहिनी, मला घाबरलंय की आज दिवसभर मिस्टर घरात आहेत म्हणून आवाज कमी झाला. नाही, थोडी धडधड वाटतेच. धडधड. धडधड म्हणजे काय? अशी भीती वाटते. भीती वाटते. हा. आणि कसे वागतात ते तुमच्याशी? चांगले वागतात. म्हणजे कसे? स्वभाव चांगला आहे, प्रेमळ आहे, थोडासा तापट आहे. थोडासा तापट आहे. व्हेरी गुड. आणि तुमचा सांगताय की त्यांचा? माझाही, त्यांचाही, दोघांचाही. का? कधी लग्न जमलो? ऑगस्ट 2006. अच्छा अच्छा. आणि तुम्ही बघायला गेले होते कुठे? नाव नोंदवलेलं. ते त्या भेटले तुम्हाला आणि तेव्हा तुम्ही ठरवलं लग्न यांच्याच बरोबर करायचं. आणि मग लग्न झालं. काय तारीख लग्नाची? लग्नाची तारीख 8 ऑगस्ट 2006. ते ऑगस्ट आठवत होते त्यांचा, महिना विसरले होते. मग आता वहिनी जिंकतील या खेळात? जिंकल्या पाहिजे असं वाटतंय. चला आपणही बघूया काय होणार. 5व्या क्ल्यू पर्यंत, त्या बंद पाकिटापर्यंत वहिनी पोहोचतात का ते बघूया. 1.5 मिनिटा. ती ग अ ब पूर डा. अगरबत्तीचा पोडा. पाच. चपाती. चातीच. बापाड. तृणवायंट. 20. तृणवायंट. 25. वाटयंत. 30. लाक पियो लेबा. लाक पियो लेबा. 40. 45. 50. कलिंगड. 1 मिनिट पूर्ण. अभिनंदन. 1000 रुपये आणि हे बंद पाकिट तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि आता बघूया आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार या नेहरू नगरमध्ये.
लगेच आता या खेळाला सुरुवात होते आहे. वहिनींकडे दोन टब, त्या टब मध्ये असलेल्या रिंगचे तुकडे एका वेळेला एक तुकडा समोर असलेल्या त्या टब मध्ये गोळा करायचा. एका वेळेला एक याप्रमाणे सात तुकडे समोर असलेल्या टब मध्ये गोळा करायचे. सात तुकडे एकदा का त्या टब मध्ये गोळा झाले की त्यानंतर वहिनी पुढे जातील, त्या सात तुकड्यांची एक रिंग करतील, नंतर ठोकळ्यावर उभे राहतील आणि पुढे असलेल्या त्या दोन ठोकळ्यांच्या मध्ये अचूक टाकतील. सगळ्यात आधी दोन रिंग ज्या वहिनी यशस्वीरित्या त्या अंतिम रेषेजवळ असलेल्या ठोकळ्यांमध्ये टाकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळ समजलाय तुम्हालाही? एक दोन तीन खेळाला सुरुवात. नाही नाही आधी टाका मग सगळ्या गोळा करून आणा. चंबा बाकी कोणी बोलू नये. सात सात आहेत का वहिनी? सात आहेत का? थांबा ओ साहेब, ओ साहेब. तीनच आहे तिकडे. एक वहिनी सात आहेत का बघा तरी? तुकडे सात आहेत का? नाही आहेत सात. खेळाला सुरुवात झाली. कोण कधी आघाडी घेणार कळत नव्हतं. त्या रिंगचे तुकडे टाकताना सुद्धा कधी एक कमी कधी एक जास्त अशी गडबड सुरू झाली आणि मग शेवटच्या क्षणी निकाल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला. उपविजेत्या ठरल्या त्या नाईक वहिनी, त्यांना झी मराठी कडून ही भेट आहे. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या कारंडे वहिनी. कारंडे वहिनींना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. नेहरू नगर केदार दर्शन सोसायटीच्या या प्रांगणामध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया नवी कोरी अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार, अभिनंदन.